एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर पुण्यामध्ये आता शिवसैनिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेले आहेत. कात्रजच्या चौकात आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी निदर्शनं करत एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. पुण्यामधून ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या फोनवरून आपल्या बरोबर आहेत. आणखी माहिती जाणून घेऊया. सागर, पुण्यामध्ये आता शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केल्याचं कळतंय, काय नेमकी घोषणाबाजी होती? नक्कीच, कात्रज चौकामध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आमदार तानाजी सावंत यांचं कार्यालय कात्रज चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर गेलेले आहेत. शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या शिवसैनिकांनी केलेली आहे. त्यामुळे शिवसैनिक गनिमी कावा करून कधीही त्यांच्या कार्यालयामध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शिवसैनिक आक्रमक झाले असले तरी हे आंदोलन शिवसैनिकांनी आता हातामध्ये घेतलेलं आहे. शिवसैनिकांचं म्हणणं आहे की कुठल्याही दगडाला शिवसेनेने सिंदूर फासला तरी आमदार खासदार होऊ शकतो, मात्र जे गद्दार आहेत गद्दारांना योग्य वेळी शिक्षा योग्य वेळी दिलीच पाहिजे. म्हणून शिवसैनिक पुण्यात आक्रमक झालेले दिसतात. कात्रज चौकात तानाजी सावंत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे हे आंदोलन आता शिवसैनिकांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढील काळामध्ये शिवसैनिकांचा उद्रेक हा रस्त्यावरती पाहायला मिळणार आहे. काही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रूही आपल्याला पाहायला मिळत आहेत की ही गद्दारी यापूर्वी आम्ही कधी बघितलेली नाहीये आणि आता ही गद्दारी कशी साडेआठ वर्ष. खरे शिवसैनिकांच्या या कार्यकर्त्यांच्या स्थानिक शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या ह्या प्रामाणिक भावना आहेत आणि म्हणून अशा प्रकारची घोषणा केली जाते. छत्रपतींचा विचार म्हणजे